तर पाहते आपण सगळ्या श्रोतोतांना एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट जाईल का बाहेर, आणि पहिल्या चेंडूवर मात्र घडाघाती प्रहार करतोय फलंदाज अवी. षटकारांनी खाता उघडतोय स्वतःच आणि संघाच. शैलेशीच्या पहिल्या चेंडूवर अतिशय प्रतिम टोला, म्हणजे एक फटका बघितला पण चेंडूला फेकून दिलं मेडिकेटच्या ओव्हरतून. षटकारांनी मात्र अवी एक अतिशय धणक्या सुरुवात करतोय आपल्या संघाचं आणि आपल्या स्वतःच. या संघाकडे दीपक पाटील सारखा एक अनुभवी फलंदाज आहे, पण दीपक पाटील यांचा थोडासा परफॉर्मन्स जर बघितला आपण तर चार षटकानंतर मात्र लकी ड्रॉ टाकण्यात येईल. टॉप थ्री जे संघ असतील, एक विजेता संघ असं चिट्टीमध्ये असेल. त्यानंतर मात्र व्ही आर स्फोट देवरुंग आणि नक्षत्र स्फोट चौधरपाडा संघाचा संघ नाही का आपण व्यासपीठावर यायचे. यास पात्र फुल केल्या चेंडूला नियंत्रण उत्तम एडव्होकेट क्षेत्राकडे चुकीचा क्षेत्रक्षण पाहतोय आणि तोपर्यंत इथं मात्र संधी होती अवी यांच्याजवळ या दोन धावा सत पूर्ण करण्याची. या दोन धावीनी अवी व्यक्तिगत 8 आणि गावदी वडकर संघाची धाव संख्या पाहतोय आपण. बिनबाद 8 एक चांगली दमदार तुफानी हल्ला बोल सुरुवात पाहायला मिळाली. नाणेफेक केल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय वडकर या संघाला. गोलंदाज सज्ज होताना शैलेश वापशी करावी लागेल, ब्रेक थ्रू द्यावं लागेल संघाला. याच पाहता पुलचा फटका हवेत आहे पण मिड विकेट इजनकडे चेंडू मात्र क्षेत्र खेळा बाय बाय करीत चेंडू फरार होतोय षटकार. काय क्लास फलंदाजी पाहतोय, जागेवरून फुलचा फटका होता आणि चेंडू मात्र क्षेत्र शेकला बाय बाय करीत निघून गेला मेडिकेटच्या ओव्हरतून षटकार. घणाघाती सुरुवात, धाव संख्या पाहतोय 14, 3 चेंडू मध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली इथं मात्र अवी नावाचा फलंदाज इशारा दिला की गावदी वडकर संघ एक मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करणार की काय. या स्वतः परत चांगला फटका, परत मिड विकेट रिजन कडे चेंडू जातोय लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार अवी यांच्या बॅट मधून षटकार. आता माझा पहिल्या चार चेंडूवर पाहतोय पण तब्बल 20 धावा, त्यामध्ये 3 गगनभेदी षटकार. जो फॉर्म आहे तो कायम आहे अवी यांचं. लाजवाब फलंदाजी पाहतोय आपण. पुढे पाटील परिवार आहे गावदी वडगर संघामध्ये. याच पथा परत एक मोठा फटका पण चेंडू हवाई मार्गे बाय 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 गुड बाय दर्शक गिरगाव मध्ये चेंडू जातोय षटकार. अरे लागोपाठ पाहते 3-0 षटकार. धाव संख्या पाहतोय आपण 26, जनाघाती प्रहार 5 चेंडू मध्ये तब्बल धाव संख्या पाहतोय इथं मात्र 26. आदरणीय विजय अण्णा यांच्याकडून गावती वडगर संघाला शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. आणि खुश होताना विजय अण्णा लाजवाब खुश करतोय अभी पाटील नावाचा फलंदाज. अण्णा भी खुश, वडगर भी खुश. यावेळेस पात्र पाहायचं की चुकीची लाईन आतड्या गेली, गतीमध्ये परिवर्तन केला होता आपण फसतोय त्याचा प्रयत्न तो. उजेष्ठीच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा, धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 27, धनादन दे धनादन फटकेबाजी इथं मात्र पाहतोय अवी पाटील या फलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावाचा षटकारचा पाऊस इथं मात्र पाडताना फलंदाज पाहतोय अवी पाटील. याच पात्र मिड ऑफ क्लिअर होणार नाही कारण की मिड ऑफ चा चेंडू जातोय एका चांगला जेल टिपल्या गेलं ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज अवी पाटील बाद.
तर निश्चित आपण लकी ड्रॉ टाकणार आहोत. सन्माननीय एक युवा नेते दीपकजी केने साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. सौदर पाटा संघाचा संघनायक आणि गावदी वडगर संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचंय, कारण की पाहतोय आपण. तर एक विजेता संघ आहे, त्यानंतर मात्र व्ही आर आणि नक्षत्र स्फोट चौधरपाडा संघाचा कर्णधार यायचे लगेच. लकी ड्रॉ टाकण्यात येणार आहे. आलेले पाहतोय व्यासपीठावर युवा नेते आदरणीय दीपकजी केने साहेबांचं सुद्धा आगमन झालेले आहे आणि पाहुण्याच्या शुभ असते आपण लकी ड्रॉ टाकतोय. जो संघ एक किट्टी निघेल तो मात्र अंतिम फेरीत प्रवेश करेल. एक किट्टी काढायची फक्त, तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. आता पाहू कुठला संघ निघेल, इथं मात्र अंतिम फेरीत प्रवेश करेल. आमचे प्रमुख मान्यवरांचे शुभ असते आपण पाहतोय की एक किट्टी फायनलला कुठला संघ पोहोचेल. हृदयाचे ठोके वाढत चालले आणि फायनलला मात्र पाहतोय आपण नक्षत्र स्फोट चौधरपाडा संघ अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. जो संघ जिंकेल तो मात्र व्ही आर स्फोट देवरुंग संघासोबत सेमीफायनलची लढत देणार. क्या बात आहे. तर पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण बिग बाजारमध्ये पाहिलं गोलंदाजाला शैलेशाला ज्या प्रकारे फलंदाजी केली अवि पाटील यांनी, आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज धीरज इथून मात्र वापसी करावी लागेल. ओमसे पिंपळ या संघाला जर सामना जिंका असेल कमी धावसंख्यात मध्ये रोखायचा असेल तर दर्शन याच पाता पलटी फटका साईल चेंडू इशारा काय येणार पंचाचा पाहायचंय आणि हा षटकार. सुरुवात पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवर षटकार, म्हणजे इथं मनात असं आहे की या फलंदाला पहिल्या चेंडूचा सामना करायला मिळेल तो षटकारांनी खातं उघडेल. कारण की पहिला आपण अवि यांनी सुद्धा षटकारांनी खातं उघडलं होतं. दर्शन यांनी तर आता षटकार खेचलं ज्यात मला सफल झाला होता. जास्त चुकीची लाईन आतड्या गेली, डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने संघ धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. तब्बल आता मात्र इथं 34. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे पण धावपलकावर पण धाव पाहतोय 34. एक फल्ल मोठं विशाल आव्हानाकडे वाटचाल करताना इथं मात्र गावदी वडगरा संघ. यास पात्र टॉफे छवेत आहे, धोकादायक ठरेल काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र दर्शनाचा चेल सोडणं म्हणजे नुकसानकारक ठरणार. अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये दर्शन आहे, जीवनदान मिळतोय दर्शन याला, पण त्यापेक्षा किमती 2 धावा दर्शन आपल्या खात्यात जमा करतोय. दर्शन व्यक्तिगत पोहोचतोय 8 ओव्हर आणि संघात धाव संख्या इथं मात्र 36. गावदेवी वडकर संघाची पाठीराखी अतिशय आनंदित आहे, त्यामध्ये खेळाडू कक्षामध्ये जर बघितलं आपण. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मोगरेश किणे साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, मोगरेश किणे साहेबांचं आगमन. दरम्यान उपचा फटका, दर्जेदार शॉटचं चयन करते पण लॉंग लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र संधी होती. इथं पाहतोय आपण या 2 धावा सहज पूर्ण करण्याची. या 2 धावेनी व्यक्तिगत 10 या धावसंख्येवर पोहोचतोय. दर्शन 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 38. दरम्यान व्यासपीठावर माजी ग्रामपंचायत सदस्य देवरुंग ग्रामपंचायतचे आदरणीय मोगरेश किणे साहेबांचं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. याच पात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्राकडे जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करतोय, धोकादायक ठरू शकतोय, ताळमेल पाहायला मिळणार नाही, खराब चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. दबाव टाकला गेलं दुसरी धाव घेताना, 2 धावा पूर्ण, धावसंख्येत बदल, धावसंख्या 40. खेळाडू कक्षामधून जर डबल आवाज आला तर 3 धावा चिपकण्यात येईल वडगर संघाला. आयोजकाचा नियम आहे ते आम्हाला सूचना देत आहेत. जीत पाटील अति उत्साह होऊ नको. याच पाता कडक पुलचा फटका, स्कोर लेगच्या वरतून चेंडूला फेकून देतोय. दर्शनच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार. गावान लोडाला,
या स्पर्धेचा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ज्या संघाच्या नावावर आहे 43 धावा म्हणजे कालच्या दिवसामध्ये बघितलं होतं आपण, पण तो कीर्तिमान इथे मात्र तोडेल काय वडगरा संघ. धावसंख्या 46, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, पण काय मनसोक्तपणे फटकेबाजी इथं मात्र करतोय दर्जेदार खेळाडू वडगर संघाचा गौरव म्हणून जे चिकायती आहे तो दर्शन. चुकीचा चेंडू परत पुल केला गेला, पण यावेळेस मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती बॅकर्स कोल्हे क्रिजनकडे, आणि तोपर्यंत मात्र निश्चित संधी असेल. दुरून थ्रो ए पर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज दर्शन. या 2 धावणी संघाची धावसंख्या पाहतोय आपण 48. 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रति षटकामागे सरासरी पाहतोय आपण 24 धावाची एक मोठी मजबूत सरासरी. धावा पूर्ण केल्या गेल्या येत पहिल्या 2 षटकामध्ये धावाचा डोंगर. एसके इंटरनेटमेंट के सीनियर कॅमेरामॅन ज्यांनी आपल्या कित्येक लोकांना कॅमेरामॅन मध्ये कैद करून मना जिंकलेले आहे, पण इथं मात्र खुश होताना गावती वडगर संघाच्या या फलंदाजीवर विजय अण्णा म्हणा स्वागत आहे आपलं. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 2 षटकानंतर रिंग धावसंख्या आपण पाहतोय 48. धावसंख्या 48 पाहतोय आपण प्रति षटकामध्ये 24 धावाची सरासरी. एक चांगली मजबूती येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून किती धावाची लयलूट इथं मात्र करतील. विजय अण्णा वडगर इथून मात्र लाख लाख शुभेच्छा देताना वडगर संघासाठी. यावेळेस पात्र चेंडूला फक्त दिशा दिली लॉंग लेग आणि बॅकवर्ड टच कोल्हे क्रिजन कडे, तोपर्यंत फक्त एका धावची संधी होती. इथं मात्र एक चांगलं मी कौतुक करेन सागर यांचं, माहितीये की दर्शन यांच्याकडे क्षमता आहे षटकार चौकार खेचण्याआधी फक्त स्ट्राईक रोटेट करून आपल्या पार्टनरला स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. तोच काम करतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना. संघात धावसंख्या मात्र की इथं माझा सागर आपलं खातं उघडतोय या सिंगल, आणि असं नाही की सागरमध्ये क्षमता नाहीये, सागर पण एक चांगली दमदार वीजपटा फटकेबाजी करू शकतोय. याच पात्र बॅकफुटला जाऊन फुल पॉवरफुल चेंडू मात्र दूर जातोय षटकार. पाहतोय आपण 6वा षटकार आतापर्यंत पाहतोय, कारण की 2.1 असा खेळ झालाय आणि त्यामध्ये तब्बल 6 षटकार म्हणजे फुल एरियल लगा की धुलाई चलती हुई गेंदबाजों की हरेक गेंदोपर काय धुलाई करतोय काय तुफानी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. जागेवरून शॉट खेळलं गेलं दर्शनच्या बॅट मधून एक दर्शनीय फटका पाहायला मिळालं, त्याच्या बॅट मधून निघणारा 3रा षटकार, आणि इथं माझा दीपक पाटील उत्साहित दिसतोय आपल्या संघाच्या या परफॉर्मन्स पर्यंत. आणि परत विजय अण्णा नाव आठवण येतोय. धावसंख्या मात्र 50 चाकडा पार करते, पाहतोय आपण तब्बल 55. परत एक मोठा फटका सर्वात लांब, हाय हाय बाय बाय करत चेंडू फरार होते डीप मिड विकेटच्या वरतून गगनाला भेदणारा फटका षटकार. तब्बल पाहतोय 34 धावसंख्येवर फलंदाजी करतोय दर्शन आपल्या या छोट्याशा खेळीमध्ये. 4 षटकार आतापर्यंत पाहतोय की या डावामध्ये 8 षटकारात अक्षरशः पाऊस पडतोय. अवि पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये 4 खेचले होते, पण दर्शन यांनी आतापर्यंत 26 धावाची एक 20 फुटा खेळी साकारली. दर्शन यांची मोठी मोठी दर्शन षटकार पाहायला मिळते बॅट मधून.
धाव संख्या पाहतोय तब्बल 61 तिसरे षटक प्रगती पथावर म्हणजे माझ्या आयुष्यातली मी एक चांगली वेगवान खेळ पाहतोय इथं मात्र ज्या प्रकारे गावदी वडग्रा संघ फलंदाजी करतोय परत एक मोठा फटका क्लिअर होईल लॉंग ऑन लागोपाठ धडाकेबाज कार्य करतोय फलंदाज दर्शन धाव संख्या 67 थोडंसं फक्त एक मिनिट सामना थांबवायचे कारण की मैदानामध्ये पाहतो आपण आमच्या मांडण्यावर आमच्यातून रजा घेताना तर दर्शन नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे त्या वादळाच्या तडाक्यामध्ये इथं मात्र पिंपळनेर संघाचे गोलंदाज सापलेले ज्या प्रकारे इथं मात्र एक चांगली अतिशय प्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय एक लाजवाब खेळाचं प्रदर्शन दर्शन पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत 6 षटकार निघालेत एक धमाकेदार डाव साकारताना अजून पाहतोय की लागोपाठ 3 चेंडूवर 3 कडक षटकार म्हणजे षटकाराचे टिक पूर्ण अजून किती मारेल हे पाहिजे दर्शन या स्पर्धा सफल झाला होता पण एक्झॅक्टली चेंडूची लाईन इथं मात्र पाहते पण डाव्या स्टिकच्या बाहेर अतिरिक्त धाव संख्या परत हा चेंडू टाकावा लागेल इथं मात्र गोलंदाज झाला संघात धाव संख्या 68 आतापर्यंत पाहतोय की 5 षटकार दर्शनच्या बॅटमधून 4 अवी म्हणजे एकूण षटकाराची संख्या जर बघितली आपण तर 9 षटकार आतापर्यंत फक्त सिंगल धावा जर बघितल्या आपण 2-3 वेळेस डबल याच पात्र अतिशय चांगला फटका परत आपण जाईल आणि 6वा षटकार दर्शनच्या बॅटमधून हवाई फायर पहिल्या चेंडू पासून दर्शन पाटीलच्या बॅटमधून 6वा षटकार पाहतोय 6 षटकारांनी तो मात्र पाहतोय आपण 44 धाव संख्येवर खेळतोय मी तर आपण पाहतोय की एक युवा नेते आदरणीय दीपकजी केने साहेब हे व्यासपीठावर आहे त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया तसे तर त्यांच्या समेत पाहतोय आपण आदरणीय सन्माननीय कालिदास कारभारी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत ज्यावेळेस पात्र चांगला चेंडू होता फक्त स्ट्रोक चेक करतोय पुश आणि खुश होतोय या एका धावीने 45 धाव संख्येवर पोहोचते दर्शन षटकाची समाप्ती म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे तर मी भावेश केने यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम एका युवा नेते आदरणीय दीपक केने साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया तर पाहतोय आपण स्वागत आणि सन्मान होताना इथं मात्र एक युवा नेते आदरणीय दीपकजी केने साहेबांचं भावेश केने यांच्या शुभ हस्ते मायाची शाल पुष्पगुच्छ आणि एका सन्मान चिन्हच्या स्वरूपात आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करतोय त्यानंतर लगेच उद्योगपती आणि समाजसेवक आदरणीय सन्माननीय आदरणीय माननीय श्री कालिदास कारभारी साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया भावेश केने यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय तर आपण जाऊया सामन्याकडे 45 धाव संख्येवर फलंदाजी करतोय दर्शन पाटील घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली अर्धशतक पूर्ण करेल काय यावेळेस पाहता डीजे मास्टर थांबा थोडं अतिशय चांगला फटका इशारा काय येईल आणि हा षटका अर्धशतक पूर्ण टाळ्यांचा आवाज बॅट वरती करायचे दर्शन आपण ज्या प्रकारे या आयुष्यातली एक चांगली विस्फोट खेळी साकारली आपण संघ धाव संख्या पुढे सरकताना 81 12 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण करतोय एक विस्फोटक वेगवान फलंदाजी एकी नाम इस वक्त दर्शन पाटील का परत एक मोठा फटका बाय बाय हाय हाय करत चेंडू फरार होतोय षटकाराचा पाऊस पडणारा एकमेव फलंदाजाच्या दिवसामध्ये तो म्हणजे दर्शन पाटील धाव संख्या 87 धाव संख्या वाचतो आपण इथं मात्र अतिशय क्लास फलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण की
आठ षटकार दर्शन बैट मधून निघालेले आहेत. काय एक धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. अजून किती मारेल या षटकामध्ये. यावेळेस पात्रांनो बोलचा इशारा आणि आता मात्र फ्री सोने पे सुहागा. धाव संख्या पाहतोय आपण 88. फुल एन्जॉय करताना वडगरे तोंड विजय अण्णा क्या बात आहे. दर्शन साठी खास शुभेच्छा. ये अण्णा का काम. लगे रहो अण्णा टीवी के ऊपर मोबाइल के ऊपर. कडक फलंदाजी न भूतो न भविष्यतेशी फटकेबाजी करताना पाहतोय आपण दर्शन. यावत पाहता प्रत्येक स्लॉग आपण जाईल आणि बॅट मधून निघतोय नववा षटकार. दर्शन पाटीलच्या बॅट मधून धाव संख्या 94 शतक पूर्ण करेल काय इथं मात्र. विजय अण्णा काका पुतण्याला शुभेच्छा देताना पुतण्या खुश करतोय काकाला. ज्या प्रकारे षटकार खेचतोय दर्शन पाटील. या स्पर्धा चांगला चेंडू दाखवलो टप्प्याचा चेंडू वेच्या पट्ट्यात आला नाही आणि पहिला चेंडू पाहतोय की या डावात आपण निर्धाव चेंडू टाकतोय. गोलंदाज थोडस पहिला चेंडू निर्धाव म्हणजे ज्या प्रकारे हायलाइट क्रिकेट पाहायला मिळालं. तब्बल 12 षटकार आतापर्यंत या डावामध्ये पाहतोय आपण. त्यामध्ये 4 अविचे आणि बाकीचे जे 8 आहेत ते दर्शन 9 यांच्या बॅट मधून म्हणजे 13 षटकार आतापर्यंत मारल्या गेले. सजवताना गोलंदाज यास मात्र न बोलता इशारा. चेंडू क्लिअर होईल काय पण इथं मात्र न बॉल आहे. बाद होण्याची कुठली भीती नाहीये. इथं मात्र दर्शन याला 2 धावा पूर्ण करतोय म्हणजे 2+1 अशा एकूण 3 आणि धाव संख्या पाहतोय आपण 97. अजून या षटकात किती चेंडू आहेत. 2 चेंडू म्हणजे 100 आकडा पार करेल काय. शतक पूर्ण करेल काय संघाच. वडकर संघ एक तुफानी फलंदाजी. ये तो सिर्फ दर्शन की जय की है. जीत की सवारी अभी बाकी है. याच पाहता कडक आणि 10वा षटकार दर्शनच्या बॅट मधून. कीर्तिमान स्थापित करतोय या वर्षीच्या हंगामामध्ये. जर विचार केला आपण भिवंडी ग्रामीण मध्ये 10 षटकार 18 चेंडू मध्ये 71 धाव संख्येवर फलंदाजी करतोय. या वर्षीचे सर्वात वेगवान खेळी दर्शन पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. त्यामध्ये त्याचे षटकार आहेत. आमचे गुणलेखक सांगतील 10 षटकाराचा अक्षरशः पाऊस पडला. बऱ्याच दिवसापर्यंत ही खेळी विसरून चालता येणार. ज्या प्रकारे दर्शन पाटील फलंदाजी करतोय यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू आणि याच बरोबर पाहतोय की आपण फलंदाज बाद. 19 चेंडू मध्ये 71 धावाची खेळी साकारणारा फलंदाज शेवटी मात्र बाद होतोय. टाळ्याने त्याचा आपण जोरदार स्वागत करूया कारण की त्याचा कौतुक करण्याचा तो अधिकार त्यांनी दाखवून दिला की मी दर्शन ट्रम्प कार्ड ऑफ बोर्डगर म्हणून कौन ओळखला जातोय. 19 चेंडू मध्ये 71 धावाची खेळी साकारून वापस येतोय. जोरदार सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे टाळ्या वाजवून. क्या बात आहे. पाहतोय आपण 19 चेंडू मध्ये 71 धावा एक विस्फोटक खेळी साकारली दर्शन पाटील यांनी आणि त्या